शिक्षकाचं आणि शिक्षणाचं महत्व प्रत्येकाच्या आयुष्यात किती असतं हे खरं तर आपल्या कुणाला सांगायची गरज नाहीये. एक शिक्षक हा एक असा व्यक्ती आहे जो अनेक विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवत असतो. शिक्षणासोबतच मुलांना काय बरोबर काय चूक या गोष्टी प्रभावितपणे सांगत आयुष्याची दिशा दाखवण्यात शिक्षकाचा मोठा वाटा देखील असतो. म्हणूनच शिक्षकांना ईश्वराच्या बरोबरीचं स्थान समाजात दिलं जातंय. सध्या राजस्थानच्या भिलवाडामधील एका शिक्षकाची कहाणी अशीच काहीशी आहे. या शिक्षकाच्या निवृत्तीनंतर विद्यार्थ्यांनी आणि गावकऱ्यांनी त्यांच्या हत्तीवर बसून वाजत गाजत मिरवणूक काढलीय. शिवाय शिक्षक आता आपल्या शाळेत नसणार या गोष्टीनं अख्खं गाव रडलंय. भंवरलाल शर्मा असं या शिक्षकाचं नाव आहे. भिलवाडा जिल्ह्यातील शहापुरामधील अरवड गावात नोकरीच्या शेवटच्या दिवशी शाळेत कार्यरत शिक्षक भंवरलाल शर्मा यांना भन्नाट पद्धतीनं निरोप देण्यात आलाय. हा निरोप समारंभ पाहून शिक्षकाला अश्रू अनावर झाले तर दुसरीकडे प्रत्येक गावकरी देखील रडत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. सरकारी शाळेत मागील 20 वर्षांपासून ते आपली सेवा देत होते. मागील 8 महिन्यांपूर्वी त्यांची बदली दुसऱ्याच शाळेत झाली होती. मात्र तरीही ते रोज अरवड मधील शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना भेटायचे. गावातील विद्यार्थी आणि लोकांमध्ये भंवरलाल शर्मा यांच्याविषयी अपार प्रेम आहे, त्यामुळे अशा अनोख्या निरोपाचं आयोजन त्यांनी केलं होतं.